नमस्कार सर्वांना. सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि सोमवारी आत्ताच देवपूजा केली. आणखी आता भरपूर काम आहे, पण थोडीशी भूक लागली त्याच्यामुळं पापड्या वगैरे मला चिप्स वगैरे आहेत ना नवीन केलेलं, तर ते तळा. मला पापडी तर आवडत नाही, जास्त करून खात नाही मी तेलकट खरं तर, पण म्हणलं लईच भूक लागली म्हणल्यावर करावं आता. आणि फर्निचरचं काम चालू आहे, तर दुपारी काय सोमवार सोडणार नाही मी, संध्याकाळी शक्यतो सोडणार आहे. तर बघू आता चला इकडं. आणि पलीकडं हॉलमध्ये काम चालू आहे, आवाज तुम्हाला येतच असेल. तर काम पण चालू आहे, ते पण तुम्हाला दाखवते थोडं कुठपर्यंत आलं आहे कुठपर्यंत नाही ते. तर एक 8-9-10 दिवस तरी चालणार आहे सगळं, त्यामुळं काय जसं असेल तसं. पण बाहेर पोर्चमध्ये असल्यामुळे एवढा काय राडा नाही होत त्याचा, कारण पोर्चमध्ये ते सगळं हे करतात, म्हणजे धुळीचं काम सगळं पोर्चमध्ये आणि फक्त फिट करते आतमध्ये आणून. तर चला आता मी तेल तापायला ठेवलं आहे, शेंगदाण्याच्या तेलामध्येच मी तळून घेत असते. आणि तुपामध्ये काय तळत नाही, कारण तूप खूप जास्त लागतं आणि तूप मिळत नाही तेवढं ओरिजिनल, मग तूप मिळत नाही. जे मिळालं तर मग ते वरण भातावर याच्यावर त्याच्यावरच खायला लागतं, त्याच्यामुळं मग तेल आणत असते आणि त्याच्यातच तळत असते. चला आता तळून घेते थोडंसं. तर हे बघा, पेपर्स काढले आणि चकले काढले, गेल्या वर्षीचे आहेत. आता आवाज काय तिकडच्या आवाजामुळं पूर्ण आवाज येणार नाही. आणि इकडे तेल ठेवले तापायला. आणि घरात खूप जास्त राडा होता, पण असू द्या म्हणलं. आता काम कुठलं करायचं म्हणलं तरी थोडा राडा तर सहन करावाच लागणार आहे. तर असं कामाचं पण खूप जास्त आवाज यायचा, त्यामुळं काय शूट करावा किंवा किती शूट करावा कळत नव्हतं. त्याच्यामुळं जसं जसं शूट जेवढं करता येईल तेवढं शूट करून मी तुमच्याशी नक्की शेअर करेल व्हिडिओ. पण हा म्हणजे कधीचा, म्हणजे सोमवारचा व्हिडिओ आणि आज पार शुक्रवारी येतो आहे, तर त्यामुळं थोडंसं म्हणजे खरंच सॉरी ताईंनो, कारण नाही मला तेवढं, जरी शूट केलेलं असलं तरी एडिटिंग करायला त्याला वेळ भेटत नाही. आणि कसं आहे ते ते कारागीर लोक लवकरच येतात सकाळी पण आणि उशिरा जातात, मग कोणत्या टायमामध्ये मला व्हिडिओ शूट करावा कळत नाही. तर जसा जमल तसा नक्की करते आणि तुमचं असेच साथ राहू द्या, सपोर्ट राहू द्या. 1-3-4 दिवस तर आणखी असेच व्हिडिओ येत जातील. आणि मला पण माहिती आहे की व्हिडिओला सारखा खूप जास्त गॅप पण पडतो आहे, टायमिंगचं पण खूप जास्त गोंधळ आहे, कारण मला एक टाईम ठेवायचा आहे आणि नक्कीच ठेवायचा आहे, पण त्याच्यासाठी थोडा टाईम द्यावाच लागणार आहे. कारण हे असे काम असले ना, एकतर कोणी नाही हाताखाली असं हे करायला, पाहायला पाठीमागं किंवा हे करायला, तर सगळं हे सगळं बघून मला व्हिडिओ शूट करणं किंवा एडिट करणं हे सगळ्या गोष्टी करावं लागतात. त्यामुळं थोडे दिवस नक्की सांभाळून घ्या आणि आहे तसे व्हिडिओ नक्कीच पाहत जा आणि नक्कीच कमेंट पण करत जा आणि लाईक पण करत जा. आणि हे बघा, गेल्या वर्षीचे मी म्हणजे जे ही जे होते ना चकल्या होत्या ना, तर त्याचे तुकडे तुकडे झालेले होते शेवटी राहिलेल्या थोड्या, तर ते आधी तळून घेतलं. आणि या वर्षीचे वेफर्स पांढरे शुभ्र एकदम उठते तर आणि खायलासुद्धा तेवढे चवीला छान झाले आहेत. तर असं तळून तळून घेतलं आणि असं भरपूर असं जर उपवासाच्या दिवशी तळलं ना तर मनाला स्वतःच्या कसं तरी वाटतं, कारण म्हणतात ना म्हणजे मला आहे एकादशी आणि पोटभर खाशी तसंच लगत होऊन जाती, पण असं एखाद्या वेळेसच तसं होतं. आणि सोमवाराला शक्यतो तर नाही गरज पडत असं एरवी, असं काहीतरी प्रॉब्लेम असेल तरच. तर असं भरपूर असं तळण तळून घेतलं होतं आणि रविवारची एक केळी आणलेली शिल्लक होती ती आणि शेंगदाणे असे सगळं मिळून मस्त असं फराळच केलं. सोफ्याचं काम आता इथपर्यंत आलंय आणि बाहेर पण चाललंय त्यांचं काम. आणि आभाळ खूप जास्त येत आहे त्याच्यामुळं काय वातावरण असं पूर्ण नॉर्मल राहत नाही. आता उद्याच्याला हा टेबल पण इकडं काढून घ्यायचं सांगितलं आहे. इकडं बाहेर बघू आपण आता कुठं काय चाललं आहे ते. सही ढंग से किया तो वो अच्छा होगा ना. इथपर्यंत काम आले, चाललंय काम त्यांचं. आणि वातावरण थोडंसं थंड असल्यामुळं सुखायला टाईम लागतो ना, मग ते सुकलं बी पाहिजे व्यवस्थित. जे फेविकॉल लावतात ना, तर ते सुकलं पाहिजे, त्याच्यामुळं थोडंसं दम्माने त्यांना म्हणलं दम्माने करा पण चांगलं करा. असं ते आता आलं आहे फर्निचरचं काम इथपर्यंत चालू आहे. आता 5 वाजत आले असतील. अथर्व आणि सर यायचा पण टाईम झालेलाच आहे. बघू आता किती वाजलेत किती नाही ते. चहा बनवावं लागेल त्यांना आता. चहा 5:15 वाजले तर सर पण येतीलच आता. तर ते आले की लगेच चहा बनवते त्यांना सगळ्यांना.
आणि मला सुद्धा चहा प्यायची खूप इच्छा झाली. बाहेर वातावरण असं थंड असलं ना तर चहा तर प्यावा वाटतच. पाऊस तर सुरू झाला. उठाओ सब रांदर करो अब निवांत काम. ये ढक लेते हैं फिर क्या जो जो नहीं लगता है वही ढक लेते हैं, वो जो लगता है वो अंदर ले लो. भगा दिए क्या क्या अच्छा. तर ताईंनो असं काम चाललेलं होतं आणि लाईट सारखी सारखी जायची मध्ये मध्ये आणि पाऊस पण यायचा सारखा. तर मग वरती एक ताडपत्री आमच्या शेतासाठी आणलेली होती आम्ही, उडीद पेरला होता त्यावेळेस झाकण्यासाठी. तर ती आज एवढी कामाला आली ना, कारण ज्यावेळेस पाऊस यायला लागला त्यावेळेस सगळं म्हणजे जो बाहेरचं जे सगळं साहित्य पडलेलं होतं तर प्लाय वगैरे तर सगळं झाकून ठेवायला खूप जास्त मदत झाली आणि झाकून ठेवलं. आणि त्यांनी टी व्ही युनिटचं काम पण चालू केलं होतं तर त्यांचं पण काम चालूच होतं. तर असं सगळं काम इथपर्यंत आलं आहे आणि बघू आता कसं कसं होतं आहे तुमच्याशी. तर मी असं शेअर करणारच आहे, जसं कलरचं काम मला जसं जमलं तसं हळूहळू केलं, तसंच हे सुद्धा सगळं काम तुमच्याशी मी नक्की शेअर करणार आहे. आणि सर पण खूप जास्त भिजून आले होते आमचे पाऊसकाळाचे दिवस. मी म्हणलं ना तुम्हाला, पाऊसकाळा असला ना तर नेहमी त्यांना भिजून यावंच लागतं, एकतर सकाळी तरी जाताना नाहीतर मग येताना तरी. आणि रेनकोट स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवतात पण घालीत नाहीत काय नाहीत आणि भिजून येतात. तर असं आता आलं की चेंज करतील आणि मग नंतर मग चहापाणी करायचंच आहे. आणि सोफेखालचे जे ट्रॉले होते तर ते पण बसवायचं काम चाललं होतं. आणि हे सोफ्याचं जे ट्रॉलेचं ताईनो मला करायचं नव्हतं काय पहिल्यांदा, कारण सगळेच म्हणायचे की नको काय गरज नाही, पण स्टोरेज वाढतं त्याच्यामुळं मग सोफ्याखाली पण ट्रॉले करून घेतल्या आणि भरपूर असं म्हणजे स्टोरेज वाढलं आहे आता. तर काही पण आपण ठेवू शकतो त्याच्यात. तसं तर म्हणजे विदाऊट ट्रॉल्या पण झालाच असता स्वपा आणि तसं पण छान झाला असतं, पण म्हणलं चला स्टोरेज वाढलं असू द्या. तर असं ही काही सर बघत होते आणलेलं होतं काय काय होतं, कारण किराणा संपलेला होता थोडासा आणि म्हणलं नको आता एवढा सगळा राडा झाल्यानंतरच किराणा एकदम भरू. आणि आखड तळायचं आहे त्यांना एक वेळेस, पण ते पण आता हे पूर्ण काम झाल्याशिवाय काहीच होणार नाही. तर थोडंफार जे संपलं होतं ते आणलं आणि नंतर मग आथरवण ते बघत होते ट्रॉल्या कशा आहेत कशा नाही ते, कारण हे पण सगळे कामं चालू असताना बारीक बघणं किंवा काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी बघणं हे सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. आणि घरामध्ये बघा किती राड आहे सध्या, सगळीकडं कचरा कचरा. आणि इकडं जरी असलं ना काम अख्ख्या घरातच ते सगळे पाऊल उठते, तर त्यामुळं एका जागेवर काम चालू असलं तरी सगळंच घर परत जसं तसं म्हणजे खराब व्हायला सुरू होतं. आणि भाज्यांचा तर सारखाच प्रॉब्लेम, त्याच्यामुळं मग वाटाणे टाक मटकी टाक भिजायला हे तर माझं चालूच असतं. आणि छान मोड पण आलेले होते मटकीला, तर म्हणला चला आता भाज्याचं म्हणजे संध्याकाळचं थोडीफार उसळ केली आणि दुसऱ्या दिवशी एक रस्सा भाजी केली तरी चालती. आणि असंही म्हणजे या दिवसामध्ये पालेभाज्या नाही खाल्लेल्या चांगल्या असतात, मग त्यामुळं कडधान्य खायचं शक्यतो, कारण जे नॅचरली उगलेल्या ज्या भाज्या असतात ना पालेभाज्या त्याचं या दिवसात खावं म्हणते येतं. तर त्यामुळं मी म्हणजे मूड आणत असते किंवा हे असं कडधान्यच खात असतात आम्ही. तर असो तर हाच होता आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आवडला तर एक लाईक जरूर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय सर्वांना.